बियापासून रोपे तयार करण्याची दोन तीन पद्धती आहेत. आपल्याला जर मिरची लागवड करायची झाली, टोमॅटो, वांग किंवा जे हे जे आपल्याला लागवड करायची झाली, तर त्यासाठी दोन पद्धती आहे. एक आपण आपल्या जमिनीवर वाफे वगैरे तयार करून त्याच्यामध्ये बियाणं टाकून आपलं बियाणं किंवा आपल्या बियाण्यापासून रोपे आपण तयार करू शकतो. आणि दुसरी एक पद्धत आहे, ती म्हणजे आता आधुनिक पद्धत आली, ती प्रोट्रे आहे. त्याच्यामध्ये कोकोपीट वगैरे टाकून बियाणं टाकून ती एक त्यानुसार सुद्धा आपण आपलं बियाणं तयार करू शकतो. नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मी आहे आपल्या चॅनलचा लाडका होस्ट योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, अजूनही तुम्ही आपलं बोंद्रे ॲग्रीटेक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे मी शेतीविषयक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मिरचीची रोपे कशी तयार करायची किंवा जे हे आपण भाजीपाला वगैरे असेल तिची रोपे कशी तयार करायची, त्या दोन पद्धतीने आहे. आता पहिली पद्धत जी आहे ती म्हणजे आपली पारंपरिक पद्धत आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे आधुनिक पद्धत. तर आधुनिक पद्धतीचे फायदे काय, तोटे काय किंवा ज्या पारंपरिक पद्धतीचे फायदे तोटे काय, अशी दोन्ही संबंधी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपण प्रोट्रेचे नुसार कशी करू शकतो किंवा त्याच्यासाठी माल काय लागतं, मटेरियल काय लागतं, ते कुठं भेटेल, कसं करायचं काय, हे परिपूर्ण तांत्रिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आता तुम्हाला आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे मिरचीचे रोपे तयार करणे. म्हणजे मिरचीचे ह्या ठिकाणी मिरची आहे, कारण मिरचीचा सीझन आता समजा पावसाळा जवळ आला, जे मिरचीचे रोपं त्याला करायचे, ते मिरची करणं, वांगकरण जेही, पण कोणतेही रोपं तयार करायचे असेल तर आपण ते ह्या पद्धतीने रोपे तयार करू शकतो. आता जे पोल्ट्रीमध्ये तयार करता येते त्याच्यामध्ये आपण दुसरेही रोपं तयार करू शकतो. पोल्ट्रीमध्ये आपली जुनी पद्धत काय होती, आता ट्रे आली, पण जुनी पद्धत होती की आपण कॅरीबॅग होती, छोटीच्या छोट्या कॅरी बॅगमध्ये सुद्धा रोपं तयार करत होतो. पण त्यासाठी कशी प्रत्येक कॅरीबॅग उचला, हाताळणी करा, हे अवघड होतं. पण आता जे पोल्ट्री आली, म्हणजे त्याला कोणी प्रोट्रे म्हणतं किंवा कोणी त्याला नर्सरी ट्रे म्हणतं, जे हे नर्सरी ट्रे ही एक चांगली पद्धत आहे. तर आता आपण ज्या दोन पद्धती आहे त्या पद्धती पाहणार आहोत. तर आता आपली जी पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे पारंपरिक. ही जी पारंपरिक जी पद्धत आहे ही दिवसेंदिवस चालत आलेली आहे. त्याच्यामध्ये काय समजा, याच्यामध्ये जास्त खर्च येत नाही आपल्याला. आपल्या जमिनीमध्ये आपल्याला व्यवस्थित वाफा वगैरे तयार करतो. तर वाफा म्हणजे काय, तर वाफा म्हणजे काय असतो, तर असं लंब अशा प्रकारचा वाफा करण्यात येतो. याच्यावरची जी माती ही माती अशी इकडं वळल्या जाते आणि ही माती इकडं म्हणजे याच्यावर म्हणजे तर असं वर व्यवस्थित जाड असावरती एक अशा प्रकारे केलेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाणी वगैरे दिलं तर हे बाहेर जात नाही. तर अशा प्रकारचा हा वाफादार असतो. तर ह्या वाफा असतो. आता वाफ्याचं जे माप असतं, आता जे याचं जे माप असतं ते माप असतं 1 मीटर. 1 मीटर म्हणजे 3 फूट. आता तुम्ही याची जी रुंदी असते ती 3 फूट ठेवू शकता आणि याची जी लांबी आहे ती तुम्ही किती पण लांब ठेवू शकता. मग ती 5 मीटर असेल, 10 मीटर असेल, 20 फूट असेल, किती बी असेल, पण याची जी रुंदी आहे ती 1 मीटर म्हणजेच 3 फूटच्यापेक्षा जास्त असायला नको. कारण काय होतं, आपण जर याचं जे आंतरमशागत करत असतो, तण काढणं म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी म्हणा किंवा रोप उपटणे म्हणा किंवा रोप समजा बियाणं वगैरे लागवड करायच्या वेळेस ती बी टाकणं म्हणा, त्याच्याला आपल्याला अडथळा येत नाही. तर याची जी साईज आहे या वाफ्याची ही साधारण 1 मीटर 2 3 मीटर किंवा 4 मीटर, 1 मीटर बाय 2 मीटर, 1 मीटर बाय 5 मीटर, 1 मीटर बाय 10 मीटर, तुम्ही लांब किती ठेवू शकता. पण याची जी रुंदी आहे ती 1 मीटर म्हणजे 3 फुटाच्या जास्त लांब असायला नको. ती व्यवस्थित ढेकळं वगैरे फोडून बारीक, आता जी जे आता वाफा तयार झाल्यावर काय करायचं, याच्यामध्ये काही बरेच शेतकरी दोन्ही डायरेक्ट बी फेकून देतात. तर बी फेकून द्यायचं नाही, बी आता आपल्याला सुधारित जात संग्रहित बियाणं आपण वापरत असतो. एक बी आपल्याला जवळजवळ 50-50 पैसे एक रुपयाला सुद्धा बी पडते. तर ते बीचं महत्त्व आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ती बी कशी फेकून न देता व्यवस्थित आता याची लागवड कशी करायची, तर याच्यामध्ये अशी एक रेष वाढायची. आता ही जी रेष वळली त्याच्या प्रत्येक ठिकाणी हातामध्ये ते बी घ्यायचं आणि प्रत्येक ठिकाणी असं थोड्या
अर्ध्या 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 इंचच्या जे अंतर समजा एक बोटाचं म्हणा थोडं म्हणा तर असं प्रत्येक वेळी असं पेरं चालायचं पुन्हा इकडनं असंच करायचं पुन्हा असं 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 म्हणजे असं एक रेज आड हे करायचं हे जास्त दाट टाक लावायचं नाही जास्त जास्त दाट असलं तर बियाण्याची नुसती शाकीय वाढ होते त्याचा मजबूतपणा त्याच्यामध्ये कणखरपणा येत नाही आणि आपले झाड नुसतं जास्त वाढून रोगराईला वगैरे बळी पडू शकतं तर त्याची जर आपल्याला जी काडी त्याची जे रोपाची काडी ती मजबून जर असं पूर्ण याचं समजा याच्यामध्ये पूर्ण क्षेत्रामध्ये आपलं जे हे बियाणं असेल समजा टोमॅटोचं असेल वांग्याचं असेल किंवा मिरचीचं असेल असं रेखावून ते लावून घ्यायचं आणि तिच्यावरती व्यवस्थित आपलं जे गोणपाट असते त्याला कोणी पोते म्हणतात पोते किंवा गोणपाट आपलं जे हे असतं तागाचे पोते म्हणायचे कोणते पोते असते तर पोते तिच्यावर टाकायचे आणि पाणी सोडून द्यायचं तुम्ही जर पाणी सोडून दिलं तीन चार दिवस ते पोते काढायचे नाही ते पोत्यावरच पाणी देत राहायचं आणि त्याला खालून जर असे बारीक कोंब आले तर पोते काढून घ्यायचे तिच्यावर थोडी 50% सावली आणि 50% ऊन येईल अशी व्यवस्था करायची आणि त्याच्याला तुम्ही तर परत पाणी देत राहायचं 12 ते 13 दिवस झाल्यावर तुम्ही त्याला 19 19 19 19 हे जे विद्रावक खत आहे 19 19 म्हणून जे विद्रावक खत येतं महाजनचं किंवा कोणीही कंपनीचं हे 1 लिटरमध्ये 2 ग्रॅम टाकून फवारणी करायची 1 लिटरमध्ये 2 ग्रॅम याच्यामुळं काय होईल याच्यामध्ये NPK भेटण्यामध्ये याची शाकीय वाढ व्यवस्थित होईल मजबूतपणा येईल कणखरपणा येईल आणि याची मुळाची वगैरे वाढ व्यवस्थित होईल आणि तुमचं हे जे रोप आहे हे साधारण 25 ते 30 दिवसामध्ये तयार होऊन जातं आणि त्यानंतर तुम्ही त्याची लागवड करू शकता. आता हे झालं पारंपरिक पद्धत. आता ह्या पद्धतीचे फायदे काय तर यालामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही हे आहे आपले ह्या जमिनीमध्ये येऊ शकतं आणि याला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही हा त्याचा एक मोठा फायदा आहे. आणि याच्यामध्ये तोटे काय त्याचे तोटे जे आहे याच्यामध्ये जेव्हा आपण रोपाची ट्रॅव्हलिंग करायची असती याचे लई दिवस रोपं आपण ट्रॅव्हल करू शकत नाही. जर समजा आपल्याला इथून रोपं जर समजा खूप दिवस द्यायचे 2 दिवसाची वगैरे 2 दिवस 3 दिवस लागतात त्या ठिकाणी जायला किंवा 1 दिवस लागतो किंवा 2 दिवस लागतात तर हे रोप तिथपर्यंत जाऊ शकत नाही कुंजू शकतं किंवा मारायचं प्रमाण वाढू शकतं. पण याच्यामध्ये 100% जर्मिनेशन येत नाही याच्यामध्ये थोडेफार 5-6% जर्मिनेशन मार खातं किंवा जर्मिनेशन कमी येतं. परत याचा एक दुसरा तोटा आहे जेव्हा आपण ते मुळं जेव्हा रोप पडतो तर त्याचं मुळं वगैरे तुटतात किंवा मुळाचं नुकसान होतं तर हे याचे 2-3-4 तोटे आहे. आणि ही पद्धत आता पारंपरिक पद्धती आधुनिक पद्धतीने आपल्याला ट्रेद्वारे जर बियाणं वगैरे समजा रोपात तयार करायचे असेल तर याच्यामध्ये आपण काकडी गिकडी म्हणजे सर्व वेल याच्यामध्ये कोणतेही आपण बी किंवा रोपं तयार करू शकतो. आता याच्यासाठी साहित्य काय लागतं तर पोट्रे कोकोपीठ गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत किंवा शेणखत ह्या तिन्हीपैकी कोणतंही आणि याच्यामध्ये एक जो जे घटक असतो तो म्हणजे प्रलाइट हे एक खतासारखंच असतं मिक्सचर आणि ते मिक्सचरसुद्धा आपल्याला या ठिकाणी लागत असतं. तसं ते तुम्हाला एखादं 50% सावलीन 50% उन्हाची नेटसुद्धा हवी असते आणि एक तुम्हाला पॉलिथिन हवं असतं 3-4 मीटर तुम्हाला जितके समजा ट्रे वगैरे तयार करायचे कारण आपल्याला जे ट्रे उभारण्यासाठी किंवा त्यांना उष्णता देण्यासाठी आपल्याला ते झाकून ठेवावं लागतात. तर आता आपण बघू याची प्रोसेस कशी तर आता कोकोपीठ हे कोकोपीठ मार्केटमध्ये 2 प्रकार येतं. आता तुम्ही इथं पाहू शकता साईडला जे असं गट्टू टाईप किंवा ठोकळ्या टाईपसुद्धा असतं पॅकिंगमध्ये आणि दुसरं तुम्ही पाहत असाल पिशवीमध्ये सुद्धा येतं. तर आता जे तुम्हाला समजा असं ठोकळ्या टाईप आलं तर त्याला फोडून घ्यायचं आहे पाण्यामध्ये भिजत घालायचं तुम्ही 10 ते 12 घंटे त्याला भिजत घातल्यावर ते काढायचं आणि ते तिथे 5-6 घंटे पाणी सुकू द्यायचं त्यातलं पाणी जाऊ द्यायचं. आणि जर तुमचं जे दुसरं पोतडीचं असलं त्याला करायची गरजच नाही कारण त्याच्यामध्ये पूर्ण पहिलेच थोडंफार बोललं असतं आणि त्याला काही करायची गरज नाही. तर आता जे तुमचं कोकोपीठ तर तयार आहे तर कोकोपीठ घेतल्यावर तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये 2 बाग कोकोपीठ घ्यायचं आहे 1 बाग याच्यामध्ये गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत घ्यायचं आहे किंवा शेणखत घ्यायचं जे तुमच्याकडे तिन्हीपैकी अवेलेबल असेल ते घ्यायचं आहे आणि 1 बाग याच्यामध्ये जे प्रलाइट आहे ते घ्यायचं आहे हे तिघांचं मिक्स करायचं आणि हे तुम्हाला जर ट्रेमध्ये माहिती आहे खालून छिद्र वगैरे असतं तर ते पूर्ण ट्रे पॅक भरून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही आता इथं मी व्हिडिओ पाहत असाल साईडला अशा पद्धतीनं भरून घ्यायचे. भरून झाल्यावर त्याला बारीक बारीक बोटांनी छिद्र करायची आणि प्रत्येक एका हे छिद्रामध्ये 1-1 बी तुम्हाला टाकत चालायचं ते टाकत झाल्यावर पूर्ण याच्यावर जर टाकत झाल्यावर तुम्हाला ते सगळं बियाणं झाकून घ्यायचं एकावर एक पूर्ण ट्रे ठेवून द्यायचे आणि त्याला त्याच्यावर एक पॉलिथिनची पिशवी टाकायची. आता पॉलिथिनची पिशवी टाकायची आणि 3 ते 4 दिवस ते पॉलिथिनच्या पिशवीमध्ये ठेवायचं त्याला पाणी टाकायचं नाही
काहीच नाही काहीच नाही. आता ते 4-5 दिवस झाल्यावर ती पिशवी काढून घ्यायची, तुम्हाला बारीक बारीक कोंब आलेले दिसतात, हे तुम्हाला 50% सावली आणि 50% ऊन या अशा ठिकाणी ठेवायचे. तुम्ही याला 100% सावलीत ठेवू शकत नाही. 100% जर तुम्ही याची सावलीत ठेवलं तर याची नुसती शाखी वाढ होईल, याला पानं वगैरे फुटणार नाही, आणि याची जी काडी आहे मेन काडी ती एकदम बारीक राहील. तर याची तुम्हाला काळजी घ्यायची. याच्यामध्ये तुम्हाला 50% सावली, 50% ऊन जसजसं मोठं होईन तसं त्याला 60% ऊन किंवा 70% ऊन असं देत चालायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 12-13 दिवसाचं जे रोपं वगैरे झाले तर त्याला तुम्हाला पुन्हा मी त्याप्रमाणे सांगितलं, प्रति लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम 19-19 टाकायचं आणि त्याची फवारणी करायची. अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये 20-25 दिवसामध्ये रोपं तयार करू शकता. जर हिवाळा उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल तर 20-25 दिवसामध्ये तुमचे मिरचीचे वगैरे रोपं तयार होतात. 25-30 दिवस लागतात आणि तुम्ही अशा प्रकारे हे रोप तयार करू शकता. 1 नंबर चांगल्या क्वालिटीचं ह्या पद्धतीनं आणि तुम्हाला हे रोप तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही शेतकऱ्यांना ऑर्डर घेऊन शेतकऱ्यांना अशा पद्धतीने रोपं तयार करू शकता किंवा स्वतःच बियाणं स्वतःच एखादा कंपनीचं बियाणं तयार करून तुम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट विकू शकता. याला तुम्ही रोपवाटिकेचा व्यवसायसुद्धा मिळवू शकता आणि हा व्यवसाय आता सध्यामध्ये ट्रेंडमध्ये आहे, तुम्ही याचा व्यवसायसुद्धा टाकू शकता. आता जे आधुनिक पद्धतीचे फायदे काय, ते वाहतुकीला सोपं आहे, याच्यामध्ये 100% जर्मिनेशन आपण साधू शकतो, कीड व रोगमुक्त बियाणे चांगले धष्टपुष्ट बियाणे आपण यासाठी वापरू शकतो आणि बियाण्याची जी हाताळणी वाहतूक होई वगैरे यासाठी हे चांगलं असतं. परत कसं वातावरण क्लायमेटमध्ये वगैरे चेंजमध्ये झालं तर आपली ती जागा पॉलीहाऊस किंवा सेडनेटीच्यामध्ये असती तर आपण त्याच्यावर कृत्रिम वातावरण म्हणा व्यवस्थित वगैरे हे करून किडी वगैरे याचा व्यवस्थित व्यवस्थापन करून चांगलं तजेलदार रोप शेतकऱ्यांना किंवा तुम्ही स्वतः घरी तयार करून तुम्ही स्वतः तयार करून शेतकऱ्यांना देऊ शकता किंवा शेतकरीसुद्धा याला घरी करू शकता. तर आता याचं जे आहे हे सर्व मटेरियल कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. याचं तुम्हाला जे ट्रे आहे तो 5 रुपयापासून 15-20 रुपयापर्यंत जसं तुम्ही साईज घेतली त्यानुसार तुम्हाला मार्केटमध्ये हा भेटत असतो. पुन्हा याचं जे दुसरं आहे ते कोकोपीठ हे सुद्धा तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये भेटून जाईल. प्रलाईट हे सुद्धा कृषी सेवा केंद्रामध्ये भेटून जाईल आणि गांडूळ खत कंपोस्ट खत हे सुद्धा एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि हे याच्यानुसार तुम्ही चांगल्या पद्धतीनं रोपं वगैरे तयार करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.